मुंबईत पार पडलेल्या सतरा वर्षाखालील फिफा महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामन्यांची अनुभूती कोल्हापुरातील दिल दीडशेहून अधिक युवती फुटबॉल खेळाडूंना घेता आली या माध्यमातून युवती फुटबॉलपटूंना देशविदेशातील खेळाडूंच्या विविध अंगी खेळाची अनुभूती घेता आली माजी आमदार मालोजी राजे छत्रपती आणि मधुरिमा राजे छत्रपती यांच्या पुढाकारातून या सामन्यांचा आनंद कोल्हापूर आणि सोलापुरातील महिला फुटबॉलपटूंनी लुटला फिफाच्या वतीनं यंदा सतरा वर्षाखालील महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं भारतात आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला संपूर्ण भारतातून प्रचंड प्रतिसाद लाभला रविवारी या स्पर्धेतील अंतिम सामन्यांचं सा आयोजन नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं या विश्वचषक फुटबॉल सामन्यांची अनुभूती कोल्हापुरातील महिला फुटबॉल पटूंना घेता यावी या उद्देशानं फिफाचे पदाधिकारी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि मधुरीमा राजे छत्रपती यांनी नियोजन केलं होतं त्यासाठी कोल्हापूर आणि सोलापूर इथल्या दीडशेपेक्षा पेक्षा अधिक महिला फुटबॉल पटूंना मुंबईतील हा सामना मोफत पाहण्याची त्यांनी सोय केली होती रविवारी सायंकाळी उपांत्य सामना संपन्न झाला त्यानंतर कोलंबिया आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगला या सामन्यासाठी कोल्हापूर आणि सोलापूर मधील दीडशे पेक्षा अधिक फुटबॉलपटू युवतींनी भगवे फेटे परिधान करून उपस्थिती लावली होती या रोमहर्षक आणि उत्कंठापूर्वक सामन्याची अनुभूती महिला फुटबॉलपटूंनी घेतली राजे आणि छत्रपती मधुरिमा राजे यांचे मनापासून आभार मानते त्यांच्यामुळं आज आम्हाला इथं अंडर सेवन्टीन वुमेन्स वर्ल्ड कप बघण्याची संधी मिळाली विविध देशातील खेळाडूंचं फुटबॉलचं कसं पाहण्याची संधी या खेळाडूंना मोफत उपलब्ध झाल्यानं त्यांचा आनंद द्विगुणित झाला भविष्यात त्यांना या कौशल्याचा लाभ निश्चितच मिळणार आहे यावेळी श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह के एसएचे पदाधिकारी उपस्थित होते